आचे नाते तुमचे अमचे बंधुत्वाचे नाते भंते संघरक्षी तुमचे अमचे नाते तुमचे अमचे बंधुत्वाचे नाते भंते संघरक्षी तुमचे अमचे नाते ग्रहण केला हा बुद्धाचा धम्म साऱ्या जगाला दिपवून टाकील असेच तुमचे कर्म भारत तिरुनी ग्रहण केला हा बुद्धाचा धम्म साऱ्या जगाला दिपवून टाकील असेच तुमचे कर्म संगत सुखावनी टाकिते सुखावनी टाकिते तुमचे आमचे बंधुत्वाचे नाते भंते संघरक्षी तुमचे आमचे नाते शिकता शिकता बाबांची घेतल्या तुम्ही तीन भेटी जाणून बाबांची ती तळमळ हृदय बांधल्या गाठी शिकता शिकता बाबांची घेतल्या तुम्ही तीन भेटी जाणून बाबांची ती तळमळ हृदय बांधल्या वचन दिले होते तुमचे आमचे बंधुत्वाचे नाते बनते संघरक्षी तुमचे आमचे नाते तुमचे आमचे नाते तुमचे आमचे नाते आनंदाने तथागतांना विचारले पूर्ण धम्म म्हणजे कल्याण मित्रता काय होय आनंदा कल्याण मित्रता म्हणजे पूर्ण धम्म अरे हो म्हणजे काही माणसांमुळे जीवनाचा आनंद टिकून राहतो जीवनातल्या अवघड क्षणी मनाला त्यांचा आधार वाटत राहतो त्यांच्या मार्गदर्शनामुळे सल्ल्यामुळे पुढच्या वाटा सोप्या होत जातात त्यांच्या विचारांमुळे जीवनाला दिशा मिळत जातात त्यांच्या सोबतच्या नात्याला निश्चितच एक नाव देता येत नाही कारण कधी ते मैत्रीचं असतं कधी मोठ्या भावासारखं तर कधी वडीलकीचं पण अशा नात्यामुळेच जीवनात आनंद घेता येतो आगळा म्हणजेच संघ माझा वेगळा सादर करीत आहेत नागध्वज आणि वशित कुमार